संयुक्त राष्ट्र संघाने 28 नोव्हेंबर 2012 ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर 21 मार्च 2013 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा करण्यात आला. वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भावणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 2012 पासून 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. झाडे ही जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु दरवर्षी 13 दशलक्ष हेक्टर अर्थात 32 दशलक्ष एकर पेक्षा जास्त जंगले नष्ट होत आहेत.
तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीही लोप पावत आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हवामान बदलामध्ये जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात। जंगलतोडीमुळे जगातील 12.18% कार्बन उत्सर्जन होते। निरोगी जंगले ही जगातील प्राथमिक कार्बन शोषकांपैकी एक आहेत। आज जंगलांनी जगाच्या 30%पेक्षा जास्त भूभाग व्यापला आहे आणि त्यात 60,000 पेक्षा जास्त वृक्षांच्या प्रजाती आहेत, ज्यात अद्याप अनेक प्रजाती ह्या अज्ञात आहेत। जगातील 1.6 अब्ज गरीब आणि आदिवासी लोकांना जंगलामार्फत अन्न, लाकूड, पाणी आणि औषधे याची सोय होते। भारतासारख्या कृषीप्रधान देशात तर वनाचे विशेष महत्त्व आहे। 1 इंच जमिनीची सुपीक थर निर्माण होण्यासाठी शेकडो वर्षाचा काळ लोटावा लागतो, परंतु जमिनीची धूप वनाच्या अभावामुळे केवळ एखाद्या पावसाळ्यातच होऊ शकते। म्हणून वनाच्या संरक्षणात्मक, उत्पादक आणि आर्थिक क्षमतेमुळे वनांना शेती व्यवसायात मोलाचे स्थान प्राप्त आहे। एकेकाळी उन्नत असलेली मेसोपोटामिया, सिरिया व पॅलेस्टाईन अशी अनेक शहरे वनसंवराने उजाड झाली आहेत। ब्राझीलमधील ॲमेझॉनच्या जंगलांना 2019 आणि 2020 भीषण आग लागली होती। सर्वात मोठे जंगल हे 3 आठवडे जळत होते, त्यामुळे पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या मोठ्या स्तोत्रास हानी पोहोचली आणि अगणित नुकसान झाले। प्राणी आणि वनस्पतीच्या अनेक अतिदुर्मिळ प्रजाती ह्या फक्त ॲमेझॉनमध्येच आढळतात। जंगलांना लागणाऱ्या आगळीमुळे फक्त वनस्पतीचीच हानी होते असं नाही, तर वन उपजाची क्षमताही कमी होते, जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते, पाण्याची पातळी खाली जाते, वन्यजीवांची होरपळ होते। वन्य प्राणी एकतर तहानलेले किंवा भाजून मरतात आणि जे वाचतात त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते उघड्यावर पडतात। भारतामध्ये अशा बऱ्याच दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे। हवामान बदलांशी जुळवून घेणे, जैवविविधतेचे रक्षण, हरितगृह वायूंना अर्थात ग्रीन हाऊस गॅसेस शोषून घेण्याचे, तसेच जागतिक तापमान वाढ व ओझोन वायूचे कमी होणारे थर नियंत्रित ठेवण्याचे काम वनांकडून केले जाते। शुद्ध हवा, पिण्याचे पाणी आपल्याला मिळतात ते वनामुळेच। या दृष्टीने वने ही आपल्या आयुष्याची अंगे आहेत। वनांशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही। संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार 60% संसर्गजन्य आजार प्राण्यांच्या संपर्कातून पसरतात। जंगलतोडीमुळे प्राण्यांकडून विषाणू मानवाच्या संपर्कात येतात। कोविड-19 हे उदाहरण सर्व जगाला ज्ञात आहेच। वन दिन साजरा करण्याचा उद्देश वनांची संख्या वाढविणे हा आहे। 2024 वन दिनाची थीम जंगल आणि नवीनता म्हणजेच चांगल्या जगासाठी नवीन उपाय ही आहे। महामार्ग, मेट्रो मार्ग, नागरी वस्त्या व कारखानदारी निर्माण करताना अनावश्यक जंगलतोड टाळणे अत्यंत आवश्यक आहे। अशी कामे करताना 3 ते 5 वर्ष अगोदर आराखडा तयार करून नष्ट करण्यात येणाऱ्या झाडांच्या 5 पट किमान प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वी झाडे लावून जगण्याची अट सक्तीची करणे गरजेचं आहे। शालेय विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अधिक झाडे लावण्याच्या मोहिमा राबवणे खूप गरजेचे आहे। सध्या भारतात 21% जंगले आहेत, ती 33% असणे आवश्यक आहेत। ह्याचाच अर्थ असा की अजून आपल्याला 2.8 करोड झाडे लावण्याची गरज आहे। एक झाड हे 1 वर्षाला 100 किलो ऑक्सिजन देते, तर एका माणसाला 1 वर्षाला 740 किलो ऑक्सिजनची गरज भासते। जंगलांच्या प्रति विद्यार्थी व जनसामान्यांना प्रेरित करण्यासाठी वनदर्शन, वनमहोत्सव, वनओळख अशा उपक्रमांना प्रसिद्धी देऊन
वन विभागाने मोठ्या प्रमाणात सर्वांना सामावून घेतले पाहिजे, तरच जंगलाच्या संवर्धन व संरक्षणाची गरज सर्वांना समजेल। प्रगत राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक भरभराटीत समृद्ध वनांचा फार मोलाचा वाटा आहे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे।